नमस्कार, मी रेशम बोर शालीन प्लस बातमीपत्रात मी तुमचे सर्वांचे मनपूर्वक स्वागत करते. सुरुवातीला पाहूयात हेडलाईन्स. ज्येष्ठ अभिनेते विजय चव्हाण यांचे निधन, मराठी सृष्टीवर शोक कळा. धनगर आरक्षणाचा मुद्दा पेटला, कार्यकर्त्यांनी केली आदिवासी प्रकल्प कार्यालयाची तोडफोड. अश्विनी बिद्रेच्या हत्येचे गुढ उघडले, मेसेज मधील यू शब्दावरून पोलिसांनी पकडला धागा. धारूर घाटात भीषण अपघात, एकाचा दुर्दैवी मृत्यू. आता बघूया सविस्तर वृत्त. विजय चव्हाण यांच्या रूपाने मराठी चित्रपट, नाटक आणि मालिका या तिन्ही माध्यमांना गेली 40 वर्ष व्यापून टाकणारा अष्टपैलू अभिनेता महाराष्ट्राच्या कला विश्वाने गमावला आहे. चव्हाण यांच्या निधनामुळे मराठी चित्रपट सृष्टीवर शोकळा पसरली आहे. मोरूची मावशी या नाटकामुळे लोकप्रिय झालेले ज्येष्ठ अभिनेते विजय चव्हाण यांचे निधन झाले. वयाच्या 63व्या वर्षी जगाचा निरोप घेणारा हा अष्टपैलू कलाकार रंगभूमी, चित्रपट, मालिका अशा तिन्ही माध्यमांमध्ये लिलया वावरला. विजय चव्हाण यांचा जन्म लालबाग मधला. मध्यमवर्गीय कुटुंबातील विजय चव्हाण लालबाग मधील प्रसिद्ध भारतमाता चित्रपटगृहाच्या मागच्या बाजूला असलेल्या हाजी कासम चाळीत लहानाचे मोठे झाले. विजय चव्हाण यांनी त्यांचे महाविद्यालयीन शिक्षण रुपारेल या कॉलेजमधून पूर्ण केले. कॉलेजमध्ये असताना ते अनेक एकांकिकांमध्ये भाग घेत असत. विजय चव्हाण यांना त्यांची पहिली एकांकिका विजय कदम यांच्यामुळे मिळाली होती. एकांकिकेमध्ये भाग घेणारा स्पर्धक ऐनवेळी काही कारणास्तव येऊ शकला नव्हता, पण त्या एकांकिकेच्या रंगीत तालीमांना विजय चव्हाण नेहमी उपस्थित असायचे, त्यामुळे या एकांकिकेतील सगळे संवाद त्यांना पाठ होते. ही एकांकिका विजय चव्हाण खूप चांगल्या प्रकारे सादर करू शकतील असा विजय कदम यांना विश्वास होता आणि त्यामुळेच त्यांनी विजय चव्हाण यांचे नाव सुचवले. विजय कदम, विजय चव्हाण आणि अन्य एक मित्र अशा तिघांनी रंगतरंग या नाट्यसंस्थेची सुरुवात केली. मोरूची मावशी हे विजय चव्हाण यांच्या कारकिर्दीतील सगळ्यात गाजलेले नाटक. या नाटकात त्यांनी मोरूची मावशी अप्रतिम रंगवली. हे नाटक त्यांना लक्ष्मीकांत बेर्डे यांच्यामुळे मिळाले होते. खरं तर या नाटकासाठी लक्ष्मीकांत यांना विचारण्यात आले होते, पण हे नाटक प्रायोगिक रंगभूमीवर विजय चव्हाण सादर करत असत आणि हे नाटक लक्ष्मीकांत यांनी पाहिले होते. त्यांनीच या भूमिकेसाठी विजय चव्हाण योग्य असल्याचे निर्मात्यांना सांगितले. यातील विजय चव्हाण यांनी रंगवलेलं स्त्रीपात्र प्रेक्षकांच्या मनात घर करून गेले. तू तू मी मी या नाटकात विजय चव्हाणांनी 14 भूमिका साकारल्या होत्या. काही सेकंदात वेशभूषा बदलून ते रंगभूमीवर यायचे आणि प्रेक्षकांना एक सुखद धक्का द्यायचे. विजय चव्हाण यांनी आतापर्यंत 350 ते 400 चित्रपटांमध्ये काम केले आहे. मोरूची मावशी, श्रीमंत दामोदर पंत ही त्यांची नाटकं प्रचंड गाजली आहेत. त्यांना आतापर्यंत अनेक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. काही महिन्यांपूर्वी त्यांना महाराष्ट्र सरकारच्या वतीने व्ही शांताराम जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. त्यावेळी ते व्हीलचेअरवरून पुरस्कार स्वीकारण्यासाठी आलेले पाहून अनेकांच्या काळजाचा ठोका चुकला. 1985 साली प्रदर्शित झालेल्या वहिनीची माया या चित्रपटाद्वारे त्यांनी मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले होते. झपाटलेला, पछाडलेला, भारताला परत यासारख्या अनेक चित्रपटातील त्यांच्या भूमिका प्रचंड गाजल्या. ब्युरो रिपोर्ट, मुंबई. सध्या राज्यात धनगर समाजाच्या आरक्षणाचा मुद्दा चांगलाच पेटलाय. यातच पुण्यातील धनगर समाजाच्या आरक्षणासाठी पुण्यातील आदिवासी प्रकल्प कार्यालयाची तोडफोड करण्यात आली आहे. तोडफोड करणाऱ्या काही आंदोलनकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय. पुण्यातील क्वीन्स गार्डन परिसरातील आदिवासी संशोधन आणि प्रशिक्षण संस्थेच्या कार्यालयात धनगर समाजाच्या काही तरुणांनी खुर्च्या आदळून जोरदार तोडफोड केली आणि भंडारा उधळून
जोरदार घोषणाबाजी देखील करण्यात आली. कायदा व सुव्यवस्थेचं कारण देत पुण्यात धनगर समाजाला आंदोलनाची परवानगी पोलिसांकडून नाकारण्यात आली होती. कार्यालयात निवेदन द्यायला गेल्यानंतर तरुणांनी तोडफोड केली. तोडफोड करणाऱ्या तरुणांचा शोध बंड गार्डन पोलीस घेत आहेत. शालिनी प्लस साठी स्नेहा गवळी पुणे. अश्विनी बिद्रेच्या मोबाईल वरून हाऊ आर यू असा प्रश्न विचारण्यासाठी येऊ लिहिताना अभय कुरुंदकरने वाय अक्षर वापरले आणि हाच धागा पोलिसांनी पकडून अक्षय कुरुंदकर मारेकरी असल्याचं शोधून काढलंय. नवी मुंबईतील सहायक पोलीस निरीक्षक अश्विनी बिंद्रे यांच्या हत्येचं गूढ उकळण्यात पोलिसांना यश आलं आहे. चॅटिंगमधील निव्वळ एका अक्षरावरून वरिष्ठ पोलीस निरीक्षक अभय कुरुंदकर मारेकरी असल्याचं पोलिसांनी शोधून काढल्याचं समोर आलं आहे. अश्विनी बिद्रे यांची हत्या झाल्यानंतरही त्या जिवंत असल्याचं भासवण्यासाठी कुरुंदकर यांनी एक शक्कल लढवली. आपलं पोलिसी डोकं लढवत तो अश्विनीच्या मोबाईलवरून चॅटिंग करत राहिला. मात्र हे चॅटिंग त्याच्या अंगलट आलं. मिड डे वृत्तपत्राने या संदर्भात बातमी दिली आहे. अश्विनी यांच्या मोबाईलवरून हाऊ आर यू असा प्रश्न विचारण्यासाठी यू लिहिताना अभय कुरुंदकरने वाय हे अक्षर वापरलं. हाच धागा पोलिसांनी पकडला आणि त्याच्या मुसक्या आवळल्या. अश्विनी यू संबोधण्यासाठी कायम यू हे अक्षर लिहित असत. मात्र अचानक चॅटिंगमध्ये आलेलं वाय हे अक्षर पोलिसांनी हेरलं. अभय कुरुंदकर अशा प्रकारे यू म्हणण्यासाठी वाय हे अक्षर वापरत असे. या गोष्टीचा माग पोलिसांनी काढला आणि मारेकरी जाळ्यात अडकला. अभय कुरुंदकरने अश्विनीच्या डोक्यात बॅट मारून हत्या केल्याची कबुली कुरुंदकरचा मित्र महेश पळणीकर याने पोलिसांना दिली होती. ब्युरो रिपोर्ट मुंबई. दारूच्या घाटात एक वळणावर ट्रक पलटी झाली असून यामध्ये एक जण ठार तर 2 जण गंभीर जखमी झाले आहेत. या घाटातील रुंदीकरण टाळण्यामुळे अपघाताचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे लवकरात लवकर घाटाचे रुंदीकरण करावे अशी मागणी सध्या नागरिकांकडून होत आहे. धारूरच्या घाटात अवघड वळणावर ट्रक पलटून 1 जण ठार झाला आहे तर 2 जण गंभीर जखमी झाले आहेत. या घाटाचं रुंदीकरण न झाल्यामुळे अपघातांचं प्रमाण वाढलं आहे. यात 1 जण ट्रक खाली सापडल्यामुळे त्याचा जागीच मृत्यू झाला असून 2 जण गंभीररित्या जखमी झाले आहेत. मागील 6 महिन्यात या घाटात अनेक अपघात झाले असून यात अनेक जणांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. लवकरात लवकर धारूरच्या घाटातील रुंदीकरण करावे अशी मागणी सध्या धारूर येथील नागरिक करत आहेत. शालिनी प्लस साठी हरिभाऊ मोरे किल्ले धारूर. नांदेडमध्ये एका मंदिरा शेजारील नारळ धान्य साठा गृहाला भीषण आग लागली आहे. गॅस गळती किंवा शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. नांदेड येथील माहूरगडावरील दत्तशिखर संस्थानावरील मंदिरा शेजारील धान्य नारळ साठा गृहास आग लागल्याची माहिती पोलीस प्रशासनाला कळली. माहूर किनवट उमरखेड या अग्निशमक दलास माहिती मिळताच घटनास्थळी पोहोचून त्यांनी आग विझवण्याचे शर्तीचे प्रयत्न करून आग आटोक्यात आणली. ही आग एवढी मोठी होती की किनवट माहूर आणि उमरखेड या अशा 3 तालुक्यातील अग्निशमक दलांना पाचारण करण्यात आले होते. माहूर दत्तशिखर मंदिराजवळील धान्य नारळ भंडारगृहातील गॅस गळती किंवा शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचा अंदाज वर्तवला जात असून ही माहिती पोलीस आणि महसूल विभागाला कळताच महसूल आणि पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून या आगीत मोठे नुकसान झाले आहे. शालिनी प्लस साठी गौतम कांबळे नांदेड. गेल्या 2 दिवसापासून दुचाकी वाहन चालकावर कारवाईच्या माध्यमातून पैशाची चिरीमिरी करणाऱ्या 2 वाहतूक पोलिसांचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतोय. पाहूया हा व्हिडिओ. गेल्या 2 दिवसांपासून दुचाकी वाहन चालकावर कारवाईच्या माध्यमातून पैशाची चिरीमिरी करणाऱ्या 2 वाहतूक पोलिसांचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतोय. व्हिडिओमध्ये एक पुरुष आणि एक महिला पोलीस असून हे दोन्ही कर्मचारी खामगाव शहर पोलीस स्टेशनमध्ये कार्यरत आहेत. सदर व्हिडिओ हा 13 जुलै रोजी काढण्यात आल्याचं समोर येत आहे. शहर पोलीस स्टेशनच्या महिला वाहतूक पोलीस कर्मचारी यांनी दुचाकीवर 3 तरुण जात असताना वाहनावर कारवाई करत 200 रुपयांची पावती देऊन 2000 रुपये एका तिसऱ्या व्यक्तीच्या मध्यस्थीने घेतले. कारवाई झालेल्या तरुणांनी आपल्या मोबाईलमध्ये हा व्हिडिओ काढल्याचे सांगण्यात येत आहे. एकंदरीत अशा काही भ्रष्ट कर्मचाऱ्यांमुळे पोलीस खात्याची प्रतिमा मलिन होत आहे. त्यामुळे जिल्ह्याला नवीन रुजू झालेले पोलीस अधीक्षक साहेब या कर्मचाऱ्यांवर कारवाई करून लोप पावत चाललेली प्रतिमा सुधारतील का हे पाहणे महत्वाचे असणार आहे. तशा पद्धतीची मागणी देखील सामाजिक कार्यकर्ते व सजग नागरिकांकडून होत आहे. रुपयाची पावती घेऊन त्यांना 2000 रुपयाचा दंड वसूल करत आहे. आजचा जो प्रकार घडला हा आजचा प्रकार चक्क पोलीस स्टेशनमध्ये घडलेला आहे आणि हा जो व्हिडिओ व्हायरल झालेला आहे हा व्हिडिओ
चक्क जिल्हा पोलीस अधीक्षक यांनी बघावं आणि जी आज या ठिकाणी पोलीस प्रशासनाची जी काही प्रतिमा आहे ही जनतेच्या नजरेमध्ये मलिन होत आहे आणि ही मलिन होऊ नये म्हणून अशा जिल्हा पोलीस अधीक्षक जे आहेत त्यांनी या ठिकाणी अशा जे काही पोलीस प्रशासनातले कर्मचारी आहेत त्यांच्यावरती योग्य ती कारवाई करावी जेणेकरून। शालिनी प्लस साठी संदीप वानखेडे, बुलढाणा। नाशिक मधील दिंडोरी तालुक्यात मांजरपाडा हा प्रकल्प चालू असून या प्रकल्पामुळे अनेक शेतकऱ्यांच्या शेतीचे नुकसान झाले आहे। यामध्ये मांजरपाडा आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांना न्याय कोण देणार असा प्रश्न नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे। नाशिक मधील दिंडोरी तालुक्यात मांजरपाडा हा प्रकल्प चालू असून या प्रकल्पात कोट्यवधी रुपयांची उधळण चालू आहे। या प्रकल्पामुळे अनेक शेतकऱ्यांच्या शेतीचे नुकसान झाले आहे। मांजरपाडा हा प्रकल्प मोठा असल्यामुळे त्या भागातील शेतकऱ्यांना लाईट आणि पाण्याच्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे। अशाच प्रकारच्या त्रासाला वैतागून 19 जुलै 2018 मौजे सारसाळे येथील प्रकल्पग्रस्त शेतकरी शंकर मंगाशी गायकवाड यांनी मांजरपाडा प्रकल्पाच्या भुयारी पाटाच्या विहिरीत प्रकल्प अधिकाऱ्यांच्या मनमानी कारभाराला आणि त्रासाला कंटाळून आत्महत्या केली होती। त्यासंबंधित अद्याप कोणत्याही प्रकारचे सरकारी अधिकाऱ्यांनी आणि पीडब्ल्यूडीच्या अधिकाऱ्यांनी दखल घेतलेली नाही असे नागरिकांकडून सांगण्यात येत आहे। शंकर मंगाची गायकवाड यांच्यावर प्रकल्पाच्या अधिकाऱ्यांनी 353 गुन्हा दाखल करून जेलमध्ये पाठवल्यामुळे मानसिक तणावातून त्यांनी आत्महत्या केली। शंकर मंगाची गायकवाड यांना अद्याप न्याय मिळालेला नाही। संबंधित प्रकल्प अधिकाऱ्यांवर कुठल्याही प्रकारची कारवाई झाली नसल्याचे नागरिकांकडून सांगण्यात येत आहे। आज दिंडोरी तहसील कार्यालय या ठिकाणी मांजरपाड्यामध्ये महिनाभरापूर्वी जी दुर्दैवी घटना घडली, कैलासवासी शंकरजी गायकवाड हे त्या ठिकाणी अपघाती नाही म्हणावं लागणार तर त्यांना त्या ठिकाणी मृत्यूशी सामोरे जावं लागलं आणि त्या घटनेने संपूर्ण तालुक्यामध्ये मोठी खळबळ उडून गेली होती हे आपल्याला सर्वांना माहिती आहे। ह्या ज्या दिवशी जी घटना घडली त्याच्या दुसऱ्या दिवशी ज्यावेळेस त्यांची बॉडी मिळाल्यानंतर आम्ही सर्व नाशिक आपलं वणी ग्रामीण रुग्णालयामध्ये हजर होतो। त्या रुग्णालयामध्ये त्या ठिकाणी आम्ही सर्वांनी एकच विचार केला त्यांच्या कुटुंबाने आणि आम्ही की जेणेकरून जी ही घटना घडलेली आहे जे शंकर गायकवाड त्या ठिकाणी त्यांचं निधन झालेलं आहे ते निधन झालेल्या जी विहीर आहे ती मांजरपाड्या प्रकल्पाची आहे आणि म्हणून खऱ्या अर्थाने प्रकल्पाचे जे काही अधिकारी असतील हे ह्या शंकर गायकवाड यांच्या मृत झालेल्या शरीराचं जे खऱ्या अर्थाने त्या ठिकाणी दोषी आहेत असं आम्ही सर्व त्या ठिकाणी चर्चा केली आणि दोषींवर जोपर्यंत कारवाई होत नाही तोपर्यंत आम्ही त्या ठिकाणी जी शंकर गायकवाड यांची बॉडी ताब्यात घेणार नाही असा निर्णय झाला। परंतु त्या ठिकाणी माननीय तहसीलदार साहेब, पोलीस निरीक्षक वणी आणि काही अधिकारी हे सगळे पोलीस स्टेशन वणी ह्या ठिकाणी बसल्यानंतर आमच्याबरोबर सर्वांबरोबर चर्चा केली की कुठल्याही परिस्थितीमध्ये ह्या ठिकाणी 8 दिवसामध्ये याची सखोल अशी चौकशी करू आणि चौकशी केल्यानंतर तुम्हाला त्या ठिकाणी आम्ही निर्णय देऊ। परंतु 8 दिवस नाही तर आता महिना होऊन गेला आहे। महिना झाला तरी आत्तापर्यंत कोणत्याही प्रकारचे शंकर गायकवाड असतील किंवा त्यांचे कुटुंब असतील यांच्यापर्यंत कोणी पोहोचलं नाही आणि कोणत्याही प्रकारची कारवाई झाली नाही। ही कारवाई न झाली नसल्याने या ठिकाणी त्या मीटिंगमध्ये तहसीलदार साहेबसुद्धा त्या मीटिंगमध्ये हजर होते म्हणून आज गायकवाड साहेबांचे सगळे कुटुंब आणि आम्ही स्वतः पंचायत समितीचे सभापती, उपसभापती, त्या विभागातले जिल्हा परिषद सदस्य गावित साहेब, आम्ही सर्वांनी एकत्रित, विश्वासराव देशमुख, आम्ही सर्वांनी एकत्रित येऊन आज तहसीलदार साहेबांना ह्या ठिकाणी विनंती केली की आपण दिलेला शब्द हा या ठिकाणी खरा ठरलेला नाही। 8 दिवसामध्ये कोणत्याही प्रकारची चौकशी झालेली नाही। महिना उलटून गेला तरी चौकशी न होण्याच्या मागे कोणते तरी कारण असेल। शासनच शासनाची फसवणूक करतं का या दृष्टिकोनातून हा जाब विचारण्यासाठी आम्ही या ठिकाणी आज आलो आहोत। आम्हाला 8 दिवसामध्ये त्या ठिकाणी चौकशी होईल असं आश्वासन तहसीलदार साहेबांनी या ठिकाणी दिलेलं आहे। शालिनी प्लस साठी अमोल जाधव, नाशिक। अंबरनाथ मध्ये एका वडापावच्या दुकानात वडापाव मध्ये चक्क मेलेली पाल आढळल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय। या प्रकारानंतर या दुकानावर कडक कारवाई करण्याची मागणी ग्राहकांकडून करण्यात आली आहे।
अंबरनाथ पूर्व भागातील स्टेशन परिसरात बबन वडापाव हा नामांकित वडापाव विक्रेता आहे, त्याच्या दुकानात हा प्रकार समोर आलाय. याच भागातल्या एका कार्यालयात काम करणाऱ्या अल्पा गोहिल या तरुणीने सकाळच्या सुमारास ऑफिसमध्ये नाश्ता करण्यासाठी म्हणून इथून वडापाव नेला. मात्र वडापाव खाताना त्यात मेलेली पाल आढळून आली, त्यामुळे ग्राहकांनी तिथे गोंधळ घातला. यानंतर अंबरनाथ पालिकेच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन तपासणी केली असता तिथे बबन वडापाव या दुकानाचं फूड लायसन्स सुद्धा संपलं असल्याचं समोर आलं. धक्कादायक बाब म्हणजे दुकानाच्या कर्मचाऱ्यांनी हा पाल असलेला वडा फेकून दिला असून त्यात पाल होती अशी कबुलीही दिली आहे. या सगळ्यानंतर मनसे कार्यकर्त्यांनी घटनास्थळी धाव घेऊन दुकान बंद केलं आहे. या दुकानावर कडक कारवाई करण्यात यावी अशी ग्राहकांनी मागणी केली आहे. वडापाव में बड़ा चिपकली मिल गया. चिपकली जब मिलने के बाद हमने दिखाने के लिए गए कि हाँ भाई तुम्हारे वड़ापाव में चिपकली है, तो उन्होंने जो व्यापारी है उन्होंने लेके जो उनके पास जो काम करने वाला बंदा है उसने सीधा जाली के अंदर, मतलब उन्होंने काउंटर बनाया हुआ है तो जाली के अंदर से सीधा पैसा फेंक के दे रहा है कि आपने जितना वड़ापाव लिया उतना पैसा लो. मतलब एक्चुअली मैं पैसे के लिए तो गया ही नहीं था, एक्चुअली मुझे दिखाना था कि आपके यहाँ पर गलती हो रही है. आज मैंने देखा इसके लिए मेरे को पता है, अगर वो मैं वैसे ही खा लेता तो क्या होता, या फिर कितने लोगों ने ऐसे वड़ापाव खाया होगा कि नाम से वड़ा पाव चलता है. बबन वड़ा पाव बोले तो अंबरनाथ में फेमस वड़ा पाव. तो अगर ये अंबरनाथ ईस्ट में है, शिवाय चौक के बाजू में शिवशाही शाखा के सामने. आपने कंप्लेंट किया? मैंने अभी तक कंप्लेंट नहीं किया क्योंकि वो पहला तो नगर पालिका का पॉइंट आता है, पहले मैं आरोग्य खाते में उसका टकरा दूंगा. हाँ, तो मैंने अभी फ़ोन पर मेरा बात हुआ, सिंधे साहब से भी मेरा बात हुआ, उसके बाद अभी मैंने बाकी लोगों से भी बात चली रही है, तो पहले वहाँ पर मैं लेखी टकरा दूंगा, उसके बाद अगर पुलिस स्टेशन में जाना पड़े तो मैं वहाँ पर भी जाऊँगा. शालिनी प्लस साठी राजन बलसाने, उल्हासनगर. शेवगाव मध्ये सार्वजनिक बांधकाम विभागाचा गलथान कारभार समोर आलाय. शेवगाव शहरातील रस्त्यांची मोठी दुरवस्था झाल्याचे चित्र पाहायला मिळतंय. नागरिकांनी वारंवार तक्रार करूनही या रस्त्याची दुरुस्ती होत नसल्याने नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होतोय. शेवगाव पाथर्डी या रस्ता क्रमांक 222 या रस्त्याची प्रचंड दुरावस्था झाली आहे. लाखो रुपये खर्चून तयार करण्यात आलेल्या या रस्त्याला ठिकठिकाणी खड्डे पडलेत, त्यामुळे या रस्त्यावरती नेहमीच छोटे मोठे अपघात होत असतात. याच रस्त्यावरती तहसील कार्यालय, ITI तसेच इतर प्रशासकीय कार्यालय आहेत, ज्यामुळे या रस्त्यावरती नेहमीच वर्दळ असते. मात्र रस्त्याच्या दुरावस्थेमुळे येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागतोय. याचप्रमाणे आंबेडकर चौक, मिरी मार्ग रोड या रस्त्याची देखील प्रचंड दुरावस्था झाली आहे. या परिसरात तहसीलदार यांचे निवासस्थान आहे, शाळा, महाविद्यालय, हॉस्पिटल, दुकाने ही देखील आहेत, त्यामुळे या रस्त्यावरती प्रचंड रहदारी असते. मात्र या दोन्हीही रस्त्याची दुरावस्था झाल्याने येथील नागरिक त्रस्त झाले आहेत. मात्र सार्वजनिक बांधकाम विभाग या गंभीर प्रश्नाकडे लक्ष देत नाही. वारंवार तक्रारी करून देखील रस्ता दुरुस्तीचे काम हाती घेतले जात नाही आहे. त्यामुळे नागरिक तीव्र नाराजी व्यक्त करतायत. युसुफ शेख, शालिनी प्लस, शेवगाव. गडचिरोली जिल्ह्यात गेल्या 2 दिवसापासून संततधार पाऊस पडत असून यामुळे पुण्यात 1 कार वाहून गेली आहे. मात्र कारमधून 2 जणांना सुरक्षित बाहेर काढण्यात नागरिकांना यश आलंय. गडचिरोली जिल्ह्यात गेल्या 2 दिवसांपासून संततधार पाऊस चालू आहे, त्यामुळे पाण्यात 1 कार वाहून गेली आहे. कारमधून 2 तरुणांना सुरक्षित बाहेर काढण्यात यश आलंय. गडचिरोलीपासून 10 किलोमीटर अंतरावरील गुरवळा गावानजीक ही घटना घडली. गडचिरोली येथील निखिल सत्यनारायण चेरकरी व देवदत्त शरद धारणे हे दोन्ही युवक आज भल्या सकाळी 4-चाकी वाहनाने गुरवळा गावाकडे जात होते. मात्र गावाच्या आधी शिवमंदिराच्या अलीकडे असलेल्या नाल्याला पूर आला होता, त्यातून वाट काढण्याचा प्रयत्न करताच कार वाहून जाऊ लागली. यावेळी दोघेही कसे बसे बाहेर निघाले. कारच्या टपावर दोघे बसले होते. सकाळी 7:15 सुमारास माहिती मिळताच तहसीलदार आणि पोलीस हे घटनास्थळी पोहोचले. त्यांनी ट्यूब व दोराच्या सहाय्याने दोन्ही युवकांना सुखरूप बाहेर काढले. शालिनी प्लस साठी अमृत दंडवते, गडचिरोली.
केवळ एकाच धर्माचे उदातीकरण करण्यासाठी सत्यनारायण पूजा केली जात असल्याचे म्हणत फर्ग्युसन महाविद्यालयाने केलेल्या सत्यनारायण पूजेला विद्यार्थी संघटनेने विरोध केला आहे. महाविद्यालयाच्या आवारात विद्यार्थ्यांनी जोरदार निदर्शने करत प्राचार्यांच्या निलंबनाची मागणी केली आहे. दरवर्षी फर्ग्युसन महाविद्यालयात श्रावण महिन्यात सत्यनारायण पूजेचे आयोजन केले जाते. यंदा देखील महाविद्यालयाच्या मुख्य कार्यालयात सत्यनारायण पूजा आयोजित करण्यात आली होती. पूजेचे जाहीर निमंत्रण देण्यात आले होते. मात्र केवळ एकाच धर्माच्या धार्मिक कार्यक्रमाला प्राधान्य का दिले जाते असा सवाल करीत काही विद्यार्थी संघटनांनी त्या सत्यनारायण पूजेला जोरदार विरोध केला. प्राचार्यांच्या निलंबनाची मागणी करीत विद्यार्थ्यांनी घोषणाबाजी करत निदर्शने केली. कित्येक दिवसापासून एक विशिष्ट विचारसरणीचा कार्यक्रम इथं राबत आहे. माझं असं मत आहे की कुठल्याही शासकीय कार्यालयामध्ये किंवा शैक्षणिक व्यवस्थेमध्ये सत्यनारायणाची पूजा घेणे हे क्रमप्रार्थना नसून मी तर असं म्हणेल की एक विशिष्ट धर्माचे पुरस्कृत हे कॉलेज आहे. जर सत्यनारायणाची पूजा घेत असेल तर यांनी बकरीची तशाच पद्धतीने उपक्रम राबावे, विविध धर्माचे असेच उपक्रम कॉलेजने राबावे. हे विशिष्ट विचारसरणीचा भाग या गेल्या 4 ते 5 वर्षापासून या फर्ग्युसन महाविद्यालयामध्ये होते आणि याचं पूर्ण समर्थन हे कॉलेज करत आहे. आता आम्ही कॉलेजमध्ये जाऊन प्राचार्याचा जाब विचारणार आहोत आणि तात्काळ त्यांचं निलंबन करा अशी कारवाई आम्ही माननीय शिक्षण संचालक, माननीय शिक्षण मंत्री यांच्याकडे करणार आहोत. आता कॅबिनमध्ये जाऊन पूर्णतः आम्ही त्या ह्या झालेल्या प्रकारावर त्यांना आम्ही जाब विचारतो. मागच्या वेळेस ज्याप्रमाणे जी आर निघाला होता त्या जी आरनुसार तरी गव्हर्नमेंट किंवा गव्हर्नमेंट फंडेड जे पण कोणता कॉलेज किंवा इन्स्टिट्यूट आहे त्याला हे अलाउड नाही आहे की कोणत्याही आपण रिलिजनला प्रमोट करतंय. त्यामुळे मला तरी वाटतं ही चुकीची गोष्ट आहे की तुम्ही सत्यनारायणची पूजा फर्ग्युसनसारख्या मोठ्या कॉलेजमध्ये घेत आहात. हो, कारण मागच्या वेळेस आम्हाला पतितीचीसुद्धा सुट्टी नाही दिली कारण आणि बाकीचे जर त्यांना करायचेच असते तर मग सगळ्या प्रकारचे सण साजरे केले असते ना त्यांनी. शालिनी प्लस साठी स्नेहा गवळी, पुणे. लातूर जिल्ह्यातील निलंगा शहरात शहीद टिपू सुलतान संघटनेच्या वतीने निलोफर बारगीर आत्महत्या प्रकरणातील हत्यारांना शिक्षा झाली पाहिजे यासाठी गाढवाला हार घालून निवेदन देऊन शासनाचा निषेध व्यक्त करण्यात आला. लातूर येथील रिलायन्स त्रिपुरा कॉलेजमधील विद्यार्थिनी निलोफर बारगीर हिला आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्या संस्था चालकाचा अटकपूर्व जामीन कोर्टाने फेटाळलेला असतानाही पोलीस प्रशासन त्याला अटक करत नाही म्हणून टिपू सुलतान संघटनेच्या वतीने गाढवाला निवेदन देऊन शासनाचा निषेध करण्यात आला. या घटनेची CBI चौकशी करण्यात यावी म्हणून जिल्हाभरात आमरण उपोषण, धरणे आंदोलन करण्यात आलं. गाढव नसून गाढवासारखे कामं अधिकारी करत आहेत म्हणून गाढवालाच निवेदन देऊन शासनाचा निषेध करण्यात आला. शालिनी प्लस साठी हारून मोमीन, लातूर. देशाच्या स्वातंत्र्यासाठी हसत हसत फासावर जाणारे क्रांतिकारक हुतात्मा शिवराम हरी राजगुरु यांचा जन्मदिवस राजगुरु येथील जन्मस्थळी साजरा होत आहे. देशभरातून अनेक देशभक्त या ठिकाणी दाखल झाले आणि हुतात्मा राजगुरु यांच्या प्रतिमेला अभिवादन केले. देशाच्या स्वातंत्र्यासाठी हसत हसत फासावर जाणारे क्रांतिकारक हुतात्मा शिवराम हरी राजगुरु यांचा आज जन्मदिवस. सकाळी पुणे नाशिक महामार्गावरील हुतात्मा राजगुरु यांच्या अर्धपुतळ्याला खासदार शिवाजी आढळराव पाटील, आमदार सुरेश गोरे आणि राजगुरुनगरवासीय यांनी पुष्पहार वाहिला. सकाळी 10:05 राजगुरुवाड्यावर ध्वजारोहण करण्यात आले. आज दिवसभर राजगुरुवाडा येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलं असून संपूर्ण वाडा पुष्पमाळांनी सजवण्यात आला आहे. शालिनी प्लस साठी हेमंत चापुडे, पुणे. बुलढाण्यातील मलकापूर शहरातील घनकचरा जमा करून शहराबाहेर डम्पिंग ग्राउंडवर टाकण्याऐवजी ठेकेदार चक्क शेतकऱ्यांच्या शेतात टाकत असल्याने तेथील शेतकरी त्रस्त झाले असून हा डम्पिंग ग्राउंड या परिसरातून हटवण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. मलकापूर शहर सुंदर व स्वच्छ शहर राहावे याकरता शहरातील घनकचरा जमा करून शहराबाहेर डम्पिंग ग्राउंडवर टाकण्यात येतो. मात्र काही महिन्यांपासून नगर परिषदेने शहरातील कचरा शहराबाहेर टाकण्याकरता संत गाडगेबाबा स्वयंसहकारी पुरुष बचत गटाला दिला आहे. मात्र या बचत गटाने शहरातील कचरा डम्पिंग ग्राउंडवर न टाकता चक्क शेतकऱ्यांच्या शेतात टाकणे सुरू केले असून या कचऱ्याने शेतकऱ्यांच्या जमिनी या नापीक होत आहेत. या प्रकरणी तेथील शेतकरी सुनील बाबूराव संभारे यांनी तक्रार दाखल केली असून नगर परिषदेने चुकीच्या पद्धतीने माझ्या शेतात टाकलेला कचरा हा तत्काळ उचलण्यात यावा अन्यथा मला आत्महत्या करण्याशिवाय पर्याय राहणार नाही असा इशारा या शेतकऱ्याने दिला आहे. मी सुनील बाबूराव संभारे राहणार बेलाल, तालुका मलकापूर आणि जिल्हा बुलढाणा. बेलाल कॉटन मार्केटसमोर माझं हे 13 एकर शेत आहे. या शेतामध्ये मला प्लास्टिक कचऱ्याचा खूप त्रास आहे. नगरपालिकेला गट नंबर 92
असं डम्पिंग ग्राउंडसाठी ते जागा दिलेली आहे, परंतु ते घट नंबर 92 कचरा न टाकता माझ्या या घट नंबर 93 कचरा टाकत आहे. आणि यात असणाऱ्या प्लास्टिक पिशव्या यामुळे माझी शेतजमीन खूप नापीक झाली आहे. याच नापिकीला कंटाळून माझा मोठा भाऊ परशुराम प्रल्हाद संभार यानं आत्महत्या केली. तसेच यात असलेले जनावरांचे मांस घाण कचरा यामुळे रोगराई खूप या भागात रोगराई पसरत आहे. आणि या रोगराईमुळे माझे बाबा एक वर्षा अगोदर असेच आजाराने वारले. अशी माझ्यावर हे सध्या बिकट परिस्थिती निर्माण झालेली आहे. परंतु यासाठी मी ग्रामपंचायत कार्यालय बेलाड यांना 2 तक्रारी दिल्या, तसेच नगर परिषद मलकापूरलासुद्धा 2 कंप्लेंट दिल्या आणि तहसीलदारांजवळसुद्धा 1 कंप्लेंट दिलेली आहे. परंतु तरीही मला न्याय मिळत नाही. माझा असं निर्देशनात आलेलं असल्यामुळे मी नगरपालिका याचे नगर अध्यक्ष साहेब, CO साहेब, माननीय SDO साहेब, तहसीलदार, पोलीस स्टेशन आणि जिल्हा अधिकारी बुलढाणा याच्याकडे पत्रव्यवहार करू. पत्रातून कळविण्यात आलेलं आहे, मला नगरपालिकातर्फे पत्र आला की आम्ही ठेकेदाराला सूचना देऊ तर सर्व थैलिया वगैरे सर्व साफ करायला लावून डम्पिंग खड्ड्यात टाकण्यात येतील. यानंतर मी डम्पिंग ते रोडवर टाकता आणि त्याच्यामुळे कचरा रोडवरही टाकता. यामुळे येणारे जाणारे लोक आले, शेतकरी आले, हमाल आले, व्यापारी आले, कर्मचारी आले, भरपूर त्रास सहन करावे लागते. त्यामुळे आरोग्याचा काही निर्माण धोका झाल्यास तरी नगरपालिका जबाबदार राहणार. नगरपालिकेने देखील कळवलेलं सुद्धा की आम्ही ठेकेदाराला या बाबतीत सूचना करू, पण आजपर्यंत त्यांनी सूचना केलेली नाही आणि तिथला कचरा बंद झालेला नाही. तिथे कचरा नकोच, बाजार समितीला आरोग्याच्या दृष्टीनं एकदम तिथे त्रास असल्यामुळे तिथे जवळपास 500 ते 1000 लोक रोज व्यापारी, हमाल, शेतकरी सर्व असतात. त्यामुळे बाजार समितीच्या हिताच्या दृष्टीनं तिथे कचरा नसणं हे योग्य आहे. तिथे नगरपालिकेने कचरा टाकू नये. बाजार समितीने त्यासाठी पूर्ण मागणी केलेली आहे. शालिनी प्लस साठी सिद्धार्थ गावंडे, बुलढाणा. भारताच्या संरक्षण क्षेत्रातील तिन्ही दलात संशोधनाची भूमिका बजावणाऱ्या पुण्यातील एकमेव ARDA ही शासकीय संस्था येत्या 1 सप्टेंबरला हिरक महोत्सवी वर्ष साजरे करणार आहे. संशोधक प्रशांत राजकोटकर यांनी पुण्यात सांगितलंय. नौसेना, वायुसेना, भूसेना या तीनही दलांसाठी ARDA ही शासकीय संस्था गन, बुलेट, रॉकेट, फायटर एअरक्राफ्ट, टँक यांची निर्मिती करत असते. यामध्ये तीनही दलांच्या अधिकाऱ्यांचा समन्वय साधून नवनवीन रॉकेट लॉन्चर, गन यांची निर्मिती केल्यानंतर त्याची चाचणी झाल्यानंतरच ती प्रत्यक्ष सेवा दलात आणली जातात. संस्थेत 1300 इंजिनियर्स विविध भागात काम करत असून संस्थेने आतापर्यंत अनेक टँक, गन, बुलेट इत्यादींची निर्मिती केली आहे. AK-47 असो वा इन्सास रायफल या आजही तीनही दलात वापरल्या जातात. विशेष म्हणजे प्रत्येकी 5 वर्षात नवीन युद्ध साधनांची निर्मिती करण्याचे काम या संस्थेतील इंजिनियर संशोधक करत असतात. 2017 पासून या संस्थेत पिनाका या रॉकेट लॉन्चरवर काम सुरू असून पुढील महिन्याच्या अखेरीस पोखरण नंतर बालासोर येथे या रॉकेटची चाचणी केली जाणार आहे. एक रॉकेट तयार करण्याकरता 25 लाख रुपये इतका खर्च येणार असल्याचे संशोधक प्रशांत राजकोटकर यांनी सांगितले. आर्मी, नेव्ही आणि एअरफोर्स या तिन्ही सेवांसाठी ARDA संशोधन करतं आणि जे कन्व्हेन्शनल आर्मामेंट्स आहेत बेसिकली या तिन्ही सर्व्हिसेसला लागणारे त्याचं डेव्हलपमेंट ARDA करतं. ARDAकडे सध्या जे प्रोजेक्ट्स चालू आहेत त्याच्यामध्ये रॉकेट सिस्टमचं जे डेव्हलपमेंट आहे ते प्रामुख्याने होतं. त्याच्यानंतर ॲडव्हान्स्ड टोड आर्टिलरी गन्स त्याच्यावरती डेव्हलपमेंट होतं आहे. त्याच्यानंतर एअरफोर्ससाठी लागणारे जे ग्लाईड बॉम्ब्स आहेत आणि प्रिसिजन गायडेड किट असं इंटिग्रेट केलेले बॉम्ब्स आहेत त्याच्या रिलेटेड संशोधन चाललेलं आहे. त्याच्यानंतर जे नेव्हीसाठी जे अँटी सबमरीन रॉकेट्स लागत आहेत त्याच्याबद्दल करंटली संशोधन चाललेलं आहे. ARDA जी आहे त्यांनी गायडेड पिनाकाचा प्रोजेक्ट आत्ता हातात घेतलेला आहे. ही जी गायडेड पिनाका रॉकेट सिस्टम आहे तिची रेंज आहे 80 किलोमीटर आणि तिची ॲक्युरसी जी आहे जी इंडियन आर्मीला एक्सपेक्टेड आहे ती आहे 30 मीटरपेक्षा कमी. तर ही रॉकेट सिस्टमचं डेव्हलपमेंट आम्ही 2017 रिसेंटली चालू केलेलं होतं. तर हा जो प्रोजेक्ट घ्यायच्या आधीच आम्ही ॲक्च्युली याचा डेमो दाखवलेला होता इंडियन आर्मीला
त्याच्यामध्ये आम्ही रॉकेटची रेंज आहे ते जे सध्या जे पिनाका रॉकेट जे प्रोडक्शनमध्ये आहे त्याची रेंज आहे 37.5 किलोमीटर. त्याला आम्ही ऑलमोस्ट डबल केलेलं आहे आणि त्याची ॲक्युरसीसुद्धा आम्ही जरी इंडियन आर्मीने 30 मीटर मागितली असेल तरी आम्ही ती 5 मीटरच्या आतमध्ये ती अचीव्ह केलेली आहे. आणि हा डेमॉन्स्ट्रेशन जो होता इंडियन आर्मीला दिल्यानंतर हा प्रोजेक्ट आम्हाला दिलेला आहे मिशन मोड कॅटेगरीमध्ये आणि याचं पुढचं डेव्हलपमेंट आम्ही हातामध्ये घेतलं आहे. तर तिची चाचणी करण्यासाठी आम्ही पहिल्यांदा ट्रायल घेणार आहोत ती पोखरणमध्ये आणि ती ट्रायल पुढच्या महिन्याच्या शेवटी शेवटी होईल आणि त्याच्यानंतर आम्ही परत एकदा बालासोरला रॉकेट सिस्टम घेऊन जाणार आहोत. तिथं जी रॉकेटची मॅक्झिमम रेंजिंग कॅपॅबिलिटी आहे जी 80 किलोमीटर आम्हाला दाखवायची आहे युजरला त्याच्या टेस्टिंगसाठी आम्ही बालासोरला जाणार आहोत. शालिनी प्लस साठी स्नेहा गवळी पुणे. पुन्हा एक नजर टाकूयात हेडलाईन्सवर. ज्येष्ठ अभिनेते विजय चव्हाण यांचे निधन, मराठी सृष्टीवर शोककळा. धनगर आरक्षणाचा मुद्दा पेटला, कार्यकर्त्यांनी केली आदिवासी प्रकल्प कार्यालयाची तोडफोड. अश्विनी बिद्रेच्या हत्येचे गुड उघडले, मॅसेज मधील यू शब्दावरून पोलिसांनी पकडला धागा. धारूर घाटात भीषण अपघात, एकाचा दुर्दैवी मृत्यू. बातमीपत्रात वेळ झाली इथेच थांबण्याची, पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत पाहत राहा शालिनी प्लस, प्रतिबिंब वास्तवतेचं. नमस्कार.